नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुनः एकदा स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नावावरती आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण डिस्कशन करणार आहोत पोस्ट एस एस सी टेक्नॉलॉजी कोर्समधला इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमधला पॉलिटेक्निकचे जे कोर्सेस आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पोस्ट एस सी नंतरच्या ॲडमिशन घेणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांचं पूर्ण शेड्यूल आपण बघूया याचबरोबर जे डायरेक्ट सेकंड इयरवर येणार आहेत त्यांचाही जवळजवळ शेड्यूल सारखंच आहे एक दिवसाचं फक्त फरक आहे ॲक्टिव्हिटी तुम्ही समजून घ्या डेट आपण तुम्ही तुमच्या पोर्टलला जाऊन बघू शकता या पोर्टलवरती अजून एक महत्त्वाची तुम्हाला गोष्ट मला सांगायची आहे विद्यार्थी मित्रांनो एक नोटीस टाकलेली त्यांनी की खालील विद्यार्थी या लिस्टमध्ये जे विद्यार्थी आहेत जवळजवळ मला वाटतं अकराशे बाराशे विद्यार्थी आहेत मला वाटलं शंभर दोनशे विद्यार्थी असतील परंतु भरपूर विद्यार्थी आहेत ज्यांना हे माहीतच झालं नाही की त्यांचा फॉर्म रिटर्न आलेला आहे काहीतरी त्रुटी त्यांच्या अकाउंट्समध्ये आलेल्या आहेत काही त्रुटी त्यांच्या फॉर्ममध्ये दाखवलेल्या आहेत आणि त्यांनी त्या त्रुटी बघितल्याच नाहीत त्याच्यामुळे त्यांचं नाव हे ओरिजिनल मेरिट लिस्टमध्ये पण आलं नाही कारण त्यांचा फॉर्म तो कंप्लीट झालाच नाही त्यांचा फॉर्म एफ सीनं कन्फर्म केलाच नाही कारण त्यांनी त्रुटी सबमिट करायच्या त्यांच्या राहिल्या होत्या एकदा फॉर्म तुमचा रिटर्न आला त्रुटी त्यात काढल्या एप सीनं परत पाठवला की तो पुन्हा आपल्याला त्रुटी पूर्ण करून सबमिट करायचा असतो ती स्टेप विद्यार्थ्यांची राहिली बऱ्याचशा त्यांना कळालंच नाही असं जर कोणी आपल्या चॅनलवरती असेल तर त्यांना मी सांगू इच्छितो लवकरात लवकर तुमच्या त्रुटी पूर्ण करा फॉर्म एकदा परत एफ सीला पाठवा त्यांना कॉन्टॅक्ट करा पटकन तुमचं फॉर्म अपड करून घ्या म्हणजे फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येईल अन्यथा तुमचं नाव येणार नाही आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यायला त्रास होईल ॲडमिशन घेता तुम्हाला येणार नाही चला आपण ह्या मुद्द्यावरून आपण जो आपला मेन मुद्दा या व्हिडिओ जो आहे की तो आहे इम्पॉर्टंट डेस डेट जे आहेत तुमच्या ते आपल्याला आता बघायच्या आहेत या व्हिडिओमध्ये की आपल्याला कोणती ॲक्टिव्हिटी कधी करायची आहे त्याबाबत आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची सगळ्यांना माहितीच आहे की आपली प्रोयिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे तेरा तारखेला जे डायरेक्ट सेकंड इयरवर येणारे स्टुडंट आहेत त्यांची चौदाला आली म्हणजे एका दिवसाचा त्यांचा फरक आहे बाकी शेड्यूल हेच आहे ॲक्टिव्हिटीज सेम ह्याच आहेत ह्याच असणार आहेत फक्त तुमच्या डेट तुम्ही लक्षात घ्या या डेटपेक्षा तुमची एका डेटनं पुढे आहे म्हणजे तुमची चौदा तारखेला प्रोजनल मेरिट लिस्ट आली तुम्हाला पंधरा ते अठरापर्यंत कदाचित तुम्हाला तुमचे ग्रीवन्सेस नोंदवायचे आहेत हा फक्त ला तुम्ही फरक लक्षात घ्या बाकी तुमचं सेम आहे हा व्हिडिओ रेफर केला तरी चालेल तर आपण बघितलं तर या सध्याच्या घडीला तुम्हाला ग्रीव्हन्सेस तुमचे काही असतील ज्यांचा काही प्रॉब्लेम नाही त्यांनी वाट बघायची फायनल मेरिट लिस्टची ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी जसा तुम्ही फॉर्म भरला होता फिजिकल स्कुटीनी किंवा ई स्कुटिनी तुम्ही तुमचा फॉर्म तुम्हाला त्या पद्धतीने लॉग इन करून तुम्हाला ग्रीव्हन्सेस तुमच्या तक्रारी नोंदवायच्या आहेत ज्या विद्यार्थ्यांनी दोन फॉर्म भरले होते लक्ष द्या की तुमचा कोणता फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तो बघा जो फॉर्म तुमचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आलेला जो नंबर तुमचा आलेला तोच तुम्ही यापुढे वापरा चला आपल्याला फायनल मेरिट लिस्ट येणार आहे अठरा तारखेला एकदा का फायनल मेरिट लिस्ट आली अठरा तारखेला बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो अठरा तारखेला कधी येणार सकाळी येणार दुपार येणार तर विद्यार्थी मित्रांनो जनरली मेरिट लिस्ट जुम तुमचे जे काही विधून पुढचे रिझल्ट येत असतात म्हणजे मेरिट लिस्ट येईल फायनल मेरिट लिस्ट त्याच्यानंतर तुमचे कॅपचा तुमचा रिझल्ट येईल या गोष्टी जनरली सहा नंतर चार पाच सहा संध्याकाळीच त्या होत असतात त्याच्यामुळे फार सकाळी सकाळी तुम्ही बघण्याचा प्रयत्न करू नका संध्याकाळी अठरा तारखेला ती संध्याकाळपर्यंत आठ नऊ दहा अकरा बारा बारा वाजेपर्यंत जनरली लागत असते पुढे तर एकदा ही एकदा का ही मेरिट लिस्ट तुमची आली पुढची महत्त्वाची स्टेप्स आहे मी या व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगू इच्छितेल की मी पूर्ण ॲडमिशन प्रोसेसचा एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे की पूर्ण ॲडमिशन प्रोसेस कशी असते त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स काय असतो त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया आपण म्हणजे तुम्हाला एकोणीस तारखेला कळेल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा किती कॉलेजेस आणि त्यांना किती कोणत्या ब्रँडसाठी किती जागा आहेत त्याही कुणासाठी किती जागा आहेत ओपनला किती आहेत एस सीला किती एस टीला किती सगळा सगळा पूर्ण जो सीट मॅट्रिकचा टेबल आहे तो तुम्हाला तिथे मिळेल जशी ती ॲक्टिव्हिटी येईल म्हणजे ज्यावेळेस आपण डिस्कशन करूया फायनल मिरिटलीचं त्याच्यानंतर सीट मॅट्रिक्स आणि ऑप्शन फॉर्मबद्दल आपण डिटेल डिस्कशन करू सध्या बघतो हे बघून घ्या की तुम्हाला पहिल्यांदा जागा कोणत्या कुठे आहेत हे एकोणीस तारखेला कळणार आहे वीस ते तेवीसच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची ॲक्टिव्हिटी करायची आणि ती म्हणजे तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे ऑप्शन फॉर्म भरायचे जे विद्यार्थी विचारतात कमेंट्समध्ये की आम्हाला कॉलेज कधी सिलेक्ट करायचे आहेत कॉलेज कधी टाकायचे आहेत तर ती प्रक्रिया तुम्हाला वीस तारीख तेवीस तारखेपर्यंत करायची यामध्ये तुम्हाला लॉग इन केल्यानंतर सेपरेट पे बटन दिलं जातं तुम्ही तिथं बटन देता सगळे कॉलेजेस तिथं असतात तुम्हाला काही तिथं कोड भरायची गरज नाही तुम्ही तिथं फिल्टर लावू शकता कॉलेज सर्च करू शकता सगळे सुविधा तिथं दिलेल्या असतात व्यवस्थित बघा कॉलेजचं नाव बघा ब्रँच बघा व्यवस्थित बघून तुमचे कॉलेजेस सिलेक्ट करा नंबर देताना चुकू नका बरेच विद्यार्थी नंबर देताना चुकतात कारण ऑप्शन फॉर्मचा मेन गाबा आहे तुम्ही कोणत्या कॉलेजला कोणत्या नंबरवरती ठेवता कोणत्या ब्रँचला आणि कोणत्या कॉलेजच्या कॉम्बिनेशनला तुम्ही कोणत्या नंबरवरती ठेवता याच्यावरती सगळं गणित आढलेलं असतं ज्यावेळेस ती प्रक्रियाची वेळ येईल त्यावेळेस मी इथेंबूत माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेलच आपल्या चॅनलवरती मागच्या वर्षी व्हिडिओ आहे तुम्ही ते रेफर केले तरी सेम इन्फॉर्मेशन आहे काही त्याच्यामध्ये बदल नाही थोडासा जो बदल आहे राऊंड तिसऱ्याबाबत तो आपण डिस्कशन करणारच आहोत जशी वेळेल तशी त्याच्यानंतर तुम्ही एकदा ऑप्शन फॉर्म भरले की तुम्हाला वाट बघायची आहे पंचवीस तारखेची पंचवीस तारखेला पहिल्या राऊंडचा निकाल येईल पहिल्या राऊंडच्या निकालनंतर पहिल्या राऊंडनंतर काय करायचं सेपरेट व्हिडिओवर आपण डिस्कशन करू ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं त्यांना काही ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत ज्यांना कॉलेज नाही मिळालं त्यांना काही ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत त्या वित्तींभूत माहिती पूर्ण डिटेल डिस्कशन आपण ऑलरेडी चॅनलवरती केलेलं आहे तर सव्वीस ते एकोणतीस द्वारे ह्या दरम्यान तुम्हाला त्या ॲक्टिव्हिटी करायच्या म्हणजे तिथं मग फ्रीज आलं सेल्फ फ्री झालं बेटरमेंट आलं हे काय गोष्टी असतात डिटेल डिस्कशन आपण करू आणि इव्हन केलेलं पण आहे तुम्ही ते रेफर करू शकता तर जसं की आपण फक्त या व्हिडिओमध्ये बघतो की आपली टाईम काय आहे तर कॅप राऊंडचा पहिला रिझल्ट तुमचा पंचवीस तारखेला येईल सव्वीस ते एकोणतीस तुम्हाला त्या राऊंडला जे काही घडेल त्याच्यानुसार तुम्हाला ॲक्शन करायचे म्हणजे तुम्हाला कॉलेज मिळालं तर ते घ्यायचं नाही घ्यायचं ठरवायचं पहिल्या नंबरचं मिळालं तर ते घ्यायलाच लागणार ॲटो फ्रीज होऊन जाणार ते, ते तुम्हाला घ्यायचंच आहे आणि घ्यायलाच लागणार दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या किंवा जे काय पुढचे नंबर मिळतील ते तुम्हाला ठरवायचे काय करायचं ते घेऊन परत बेटरमॅनला जायचं का डायरेक्ट घेऊन आहे म्हणजे सेल्फ फ्रीज करायचंय बेटरमनं जायचं असेल तर तुम्हाला मग जायचं आहे का या गोष्टी तुम्हाला जर ॲक्शन घ्यायची आणि त्याची डिटेल डिस्कशन आपण पंचवीस तारखेला करूया चला पुढे त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला सव्वीस ते तीसच्या दरम्यानच जे विद्यार्थी सेल्फ फ्रीज किंवा ॲटो फ्रीज होईल ज्या विद्यार्थ्यांचं त्यांना सव्वीस ते तीस कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणजे त्यांना डॉक्युमेंट सबमिट करायचे फी सबमिट करायची आणि तिथं तुम्ही त्यांना डॉक्युमेंट सबमिट करून तुम्हाला ॲडमिशन तिथं कन्फर्म करायचं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या राऊंडची तयारी होईल तुम्हाला एकदा पहिला राऊंड संपला की एकतीस तारखेला तुम्हाला किती जागा शिल्लक आहेत दुसऱ्या राऊंडसाठी ते कळेल त्याचा सीट मॅट्रिक्स येईल त्याचे सीट तुम्हाला अवेलेबल कळतील कोणत्या कॉलेजला कोणत्या ब्रँचला आता किती जागा शिल्लक आहेत त्याच्यानंतर परत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचं आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका की एकदा फर्स्ट राऊंडला ऑप्शन फॉर्म भराय त्याच्यात बदल करता येत नाही तोच राहतो शेवट पण असं काही नाही प्रत्येक राऊंडला तुम्ही सेपरेट मस्तपैकी नवीन फ्रेश ऑप्शन फॉर्म भरू शकता काही अडचण नाही पहिल्या राऊंडमध्ये काही चुका झाल्या त्या दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये त्या बदल करू शकता काहीही अडचण नाही एक तारीख ते चार तारखेपर्यंत तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या हा फॉर्म भरायचा आहे त्याच्यानंतर तुमचा निकाल दुसऱ्या राऊंडचा लागेल सहा सप्टेंबरला आणि सात सप्टेंबर ते दहा सप्टेंबरपर्यंत ज्यांना कॉलेज मिळेल पहिल्यांदा त्यांनी ते सीट ऑक्सिडंट फी भरणे त्याच्यानंतर कॉलेजला काय करायचं तुम्हाला फ्रीज करायचं ॲटो फ्रीज होत आहे का फ्रीज करायचं वेटरमॅनला जायचंय या गोष्टी ठरवून तुम्हाला त्याप्रमाणे पहिल्या राऊंडला जशी ॲक्शन होती सेम तशी ॲक्शन तुम्हाला सात ते दहापर्यंत करायची आहे सात ते अकरापर्यंत तुम्ही कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करू शकता कोणते मुलं ज्यांनी सेल्फ फ्रीज केलं ज्यांचा ॲटो फ्रीज झाला आहे असे विद्यार्थी जाऊन कॉलेजला रिपोर्टिंग करतील झाली का आता तिसऱ्या राऊंडची सुरू तिसऱ्या राऊंडची जागा तुम्हाला कळतील बारा तारखेला बारा सप्टेंबरला एकदा जागा कळल्या की तेरा ते पंधरापर्यंत पर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म परत भरायचे आहे तिसऱ्या राऊंडसाठी तिसऱ्या राऊंडचा निकाल लागेल सतरा तारखेला आणि अठरा तारखे ते एकवीस तारखेपर्यंत तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांना जे जे कॉलेज मिळेल त्या त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे कारण आता पुढे काही बेटरमेंट नाही आहे आता असल्या काही गोष्टी नाहीत फक्त जे कॉलेज मिळेल तुम्हाला थर्ड राऊंडला ज्या बेटरमेंटवाल्यानं जे कॉलेज राहील ते कॉलेज त्यांनी घेऊन पुढे कॉलेजला जाऊन ॲडमिशनची प्रोसेस कम्प्लीट करायची आहे कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट द्यायचे फीज द्यायची आणि ॲडमिशन प्रोसेस कम्प्लीट करायची आहे तुमचं कॉलेज बारा नऊ दोन हजार बावीसपासनं सुरू होईल म्हणजे तुमच्या कॉलेजची जी ॲक्टिव्हिटी आहे ती बारा नऊपासून सुरू होईल सगळ्या प्रकारच्या कॉलेजच्या ॲक्टिव्हिटी ॲडमिशनसाठी एकोणतीस तारीख ही लास्ट डेट दिलेली आहे आणि एकोणतीस तारखेनंतर कसल्याही प्रकारचं ॲडमिशन संभवणार नाही होप सो की या शेड्यूलमध्ये काही बदल होणार नाही जसं काही जर कमी मध्ये ॲक्टिव्हिटी ला उशीर झाला तर थोडंसं बदलू शकतं परंतु जनरली तुमचं कॉलेज हे बारा तारखेच्या आसपास सुरू होतं आहे या शेड्यूलमध्ये काही बदल झाल्यास नक्कीच तुम्हाला कळवण्याचा मी प्रयत्न करेल तसं या साईटवरती वेळोवेळी अपडेट येत राहतात पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जाता जाता तुम्हाला सांगेल की ऑप्शन फॉर्मच्या तयारीला लागा नेक्स्ट स्टुडिओमध्ये आपण चर्चा करूया की ऑप्शन फॉर्म फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर काय करायला पाहिजे ऑप्शन फॉर्म काय असतो ऑप्शन फॉर्ममध्ये आपण तो कसा भरायचा त्यासाठी कसा विचार केला पाहिजे कॉलेजेस कसे काढायचे त्याची रँक कशी ठरवायची या गोष्टीवर आपण चर्चा लवकरच करूया थांबू इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार शुभरात्री